पोलीस दलाला कारवाई करावी लागेल असे वर्तन करू नका. उपअधीक्षक मनीषा डुबले. आज रात्री 8 नंतर सांगली जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार आहे. यासाठी सांगलीचे पोलीस दल सज्ज झाले असून त्यांनी जनजागृतीसाठी आज बुधवारी सायंकाळी रॅली काढली. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी जनतेने सर्व नियमांचे पालन करावे, जेणेकरून पोलीस दलाला कारवाईच करावी लागणार नाही, असे आवाहन उपअधीक्षक मनीषा डुबले यांनी केले आहे. आपण सर्वजण कोरोना 19 महामारीशी लढाई करत आहोत. कोणीही कृपया कामाशिवाय बाहेर येऊ नये. जर बाहेर अत्यावश्यक कामासाठी येणार असाल तर आपण मास्क वापरावा, मास्कचा सॅनिटायझरचा प्रॉपर वापर करावा, लाकेल या पद्धतीनं लावावा. सध्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीशी आपल्याला लढण्यासाठी पोलिसांना व प्रशासनाला आपल्या सहकार्याची लढाई जिंकलेली आहे. त्याच पद्धतीने आता देखील आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण ही लढाई देखील जिंकणार आहोत. तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व विनाकारण बाहेर येऊ नये. आपापल्या घरामध्ये सुरक्षित राहावं. आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्र शासनाने कडक संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. ही परिस्थिती पुढील 1 मेपर्यंत राहणार आहे. आम्ही गेल्या काही दिवसांपासून सतत पब्लिकला आवाहन केलेलं आहे की लोकांनी कामाशिवाय बाहेर येऊ नये, आले तरी मास्कचा प्रॉपर वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. आज देखील आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे जी काही पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी, होमगार्ड यांची रॅली काढलेली आहे. आणि आपण आज जास्तीत जास्त लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी नियमांचं पालन करावं, जेणेकरून पोलिसांना कडक कारवाई करण्याची भूमिका घ्यावी लागणार नाही. यासाठी पुनश्च एकदा सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व सांगलीच्या जनतेला आम्ही पुन्हा आवाहन करतो की लोकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये. आणि जर बाहेर अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडले तर जे काही नियम आहेत, मास्कच्या अनुषंगानं असतील, सॅनिटायझर्स वापर असेल, या सर्व नियमांचं पालन करावं. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.